सरकारने मराठा समाजाला 10% आरक्षण देण्यासाठी विधिमंडळात विधेयक मांडलं आणि दोनही सभागृहात ते एकमताने मंजूर झालं. पण मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मात्र OBC प्रवर्गातूनच आरक्षण मिळावे ही मागणी लावून धरली आहे व आपले आंदोलन सुरूच ठेवले. पत्रकारांसमोरच आपल्या हातातील सलाईन चढवण्यासाठी लावण्यात आलेली सुई काढून टाकत त्यांनी उपचार घेण्यासही नकार दिला. पण मनोज जरांगेंच्या समर्थकांकडून आणि सहकाऱ्यांकडून जरांगे पाटलांना पाणी आणि उपचार घेण्यासाठी आग्रह केला जात होता. त्यापैकीच एक होते अजय महाराज बारसकर. यांनी या आंदोलनात जरांगे पाटलांना सुरुवातीपासूनच साथ दिले. पण आज 21 फेब्रुवारीला अचानक पत्रकार परिषद घेत अजय महाराज बारसकरांनी मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात आरोपांचा पाढा वाचलाय, ज्यामुळे मराठा आरक्षणाच्या आंदोलनात उभी फूट पडली आहे असं बोललं जात आहे. त्यामुळे इतके दिवस सोबत असलेला जरांगेंचा जिवलग मित्र अचानक असे आरोप करायला लागल्यावर सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय. कोण आहेत हे अजय महाराज बारसकर आणि काय आहे संपूर्ण प्रकरण हेच आज जाणून घेऊया. नमस्कार, मी ऋत्वल नवले आणि कॅमेरावर आहेत सूरज बंगाल. हबप अजय महाराज बारसकर हे कीर्तनकार आहेत. ते मूळचे नगर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. अजय बारसकर यांनी ते अनेक वर्षापासून मराठा आरक्षणासाठी काम करत आहेत. मनोज जरांगेंनी हा लढा उभा केल्यावर मी त्यात सहभागी झालो होतो असा दावा केलाय. मीही मराठवाड्यात OBC नोंदींसाठी अनेक वर्षापासून काम करतोय, पण मी माध्यमांसमोर आलो नाही असंही ते म्हणाले. आरक्षणाच्या या लढ्यात ते मनोज जरांगेंच्या सोबत होते. मग नेमकं घोडं अडलं कुठे? काही दिवसांपूर्वी मनोज जरांगेंची प्रकृती खालावलेली असताना सर्वजण त्यांना पाणी पिण्यासाठी आग्रह करत होते. तसाच आग्रह अजय बारसकरांनीही केला, पण जरांगेंनी पाणी पिण्यास नकार दिला. त्यावेळी जरांगेंनी संत तुकाराम महाराजांचा अपमान केल्याचा दावा अजय बारसकर यांनी केलाय. या संदर्भातील एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झालाय. एवढंच नाही, त्यानंतर त्यांनी जरांगे पाटलांच्या विरोधात आरोपांचा पाडाच वाचलाय. मी यापूर्वी कधीच माध्यमांसमोर आलो नाही. मी मनोज जरांगेंना पाटील म्हणणार नाही, कारण जरांगेंकडे पाटील पदासाठी काही नाही असंही ते म्हणाले. मनोज जरांगे हे हेकेखोर असल्याचा आरोपही अजय महाराज बारसकर यांनी केला. मी जरांगेंच्या प्रत्येक कृतीला साक्ष आहे असंही त्यांनी म्हटलं. माझं काम हे सत्य सांगणं आहे. जरांगे यांनी तुकाराम महाराजांचा अपमान केला तो मी सहन करणार नाही. जरांगे यांना लोक पाणी प्या म्हणत होते, तेव्हा मी त्यांना पाणी पाजायला गेलो. मात्र तेव्हा त्यांना वाटलं माझ्या हातून पाणी प्यायल्याने मी मोठा होईन, म्हणून त्यांनी ते पाणी प्यायले नाहीत असा आरोप त्यांनी केला. जरांगेंचे दादागिरी करणारे व्हिडिओ माझ्याकडे आहेत. जरांगेंनी 4 शेतकऱ्यांची घरं उद्ध्वस्त केली. जरांगेंनी मराठ्यांची घरं उद्ध्वस्त केली. लोकांचे लक्ष कसे वेधून घेता येईल हे जरांगेंना चांगलं माहीत आहे. TRP मिळवण्यासाठी मुद्दाम ते पत्रकारांसमोर लोकांची मीडियाची फसवणूक होईल अशा भाषेत बोलतात. जरांगेंची भाषा शिवराळ आहे असे अनेक गंभीर आरोप बारसकर यांनी केले. मनोज जरांगे पाटलांच्या मुलांमध्येही खूप अहंकार आहे. त्यांची मुले देवसुद्धा माझ्या बापाच्या पाया पडेल असं म्हणतात, पण हे जरांगे पाटील रोज पलटी मारतात असंही त्यांनी म्हटलं. एवढंच नाही, जरांगे पाटील अनेकांबरोबर गुप्त मीटिंग करतात असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. जरांगेंनी 23 डिसेंबरला काही जणांसोबत गुप्त मीटिंग केली होती, त्याला मी साक्ष आहे असंही ते म्हणाले. जरांगेंनी रांजणगाव गणपती येथे उच्चपदस्थ अधिकारी यांच्यासोबत गुप्त मीटिंग केली. त्यानंतर लोणावळा वाशीमध्येही समाजाला वगळून मीटिंग केली असा गंभीर आरोप त्यांनी केला. यावर मनोज जरांगे पाटलांनीही बारसकरांना उत्तर दिले. जगद्गुरु तुकाराम महाराजांबद्दल जर माझ्या तोंडून काही निघालं असेल तर मी नतमस्तक होऊन माफी मागेल, पण अजय बारसकर हा मला बदनाम करण्याचा ट्रॅप आहे असं म्हटलंय. अजय बारसकरांनी मला शिकवू नये, तुकाराम महाराजांच्या नावाआडून मराठ्यांचं आंदोलन संपवण्याचा हा डाव आहे असंही ते म्हणाले. मराठा समाजात असे 10-15 जण आहेत, त्यापैकी एक बाहेर आला असंही त्यांनी म्हटलंय. कोणाचे आरोप खोटे आणि कोणाचे खरे हे वेळच ठरवेल, पण आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि महा MTV च्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.